आंबी खालसा ग्राम पंचायत बिनविरोध झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार डॉ किरण लहामटे देखील उपस्थित होते. मी केलेल्या आव्हानाला आंबी खालसा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी एकोप्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केली. अशा बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार नाही. मी निधी जाहीर केल्यानंतर काही जणांनी हा निधी कुठून आणणार अशी चर्चा केली, मात्र आधीच्या आमदारांना निधी कुठून येतो हे कळालंच नाही अशी टीका डॉ किरण लहामटे यांनी नाव न घेता केली आहे. माजी आमदार वैभव पिसळे यांच्यावरती हे टीकास्त्र सोडलंय. ते संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा ग्रामपंचायत तब्बल 25 वर्षांनंतर बिनविरोध झाली. या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बाळासाहेब ढोले, रशीद सय्यद, विलास मध्ये, दिलीप हंडे, दीपक गावडे, मनीषा गाडेकर, शुभंगी कहाणे, अनिता तांगडकर, अंजली गाडेकर, अंजना जाधव या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सुरेश कान्होरे, सर्जराव डमढेरे, तुळशीनाथ भोर, दत्तात्रेय कान्होरे, अशोक गाडेकर, पांडुरंग शेळके, निलेश गायकर, गणेश लेंडे, सुरेश गाडेकर, संतोष घाटकर, कैलास ढोले आदी मंडळी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार डॉ लहामटे म्हणाले की आंबी खालसा गावानं ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून इतिहास रचला. जिरवाजिरवीचं राजकारण करायला बरेच जण आहेत. आपल्या सर्वांना मिळून विकासाचं राजकारण करायचं आहे. शरद पवार सारखा विठोबा माझ्या पाठीशी उभा राहिला आणि जनतेने मला खूप प्रेम मिळवून दिलं, यामुळे मी आज आमदार झालो. पिंपळगाव खांड परिसरात औद्योगिक वसाहत होणार असल्याने लवकरच रोजगाराच्या संधी भविष्यात उपलब्ध होणार असून त्याचा फायदा पठार भागाला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि मस्त कार्यक्रम गावात चालायचे, त्याच्यासाठी गावामध्ये एक मोकळं मैदान पाहिजे. बघा ठरवा, शाळा बांधायची, नळ पाणी, रस्ते, लाईट, स्मशानभूमी, व्यायामशाळा, याला पहिलं प्राधान्य द्यायचं. शेवटला सभा मंडप तुम्ही म्हटले, पहिला सभा मंडप तर मला काय अडचण, मी द्यायलाच बसलो. खर तर आपण सर्वजण मिळून विकासाचं राजकारण करू. ह्या महिला भगिनी सगळी तरुण मंडळीच्या आशावादानं पाहताय. मी राजकारणात आलो, तुम्ही जनतेनं निवडणूक हातात घेतली. माझ्यासारखं ते आपले निवेदक खूप चांगले सांगत होते, म्हणजे दगड फोडून आलेल्या पिंपळासारखं आमकं आमकं काय नाही म्हटलं, आता काय अरे मला तळहाताच्या फोडासारखं ह्या जनतेनं जपलं. शरद पवार सारखा विठोबा माझ्या मागे उभा होता आणि ही जनतेनं मला, माझं सारं दैवतच ही जनता आहे, त्यामुळं त्या निवडणुकीत तुम्हाला त्रास नाही झाला. खरा त्रास झाला त्या माझ्या मिरवणुकांना. महिनाभर बुलाल खिळून खिळून हौस झाली होती. आपल्याही गावात आलो तुम्हाला वाटते. तर मित्र हो, हे जनतेचं प्रेम आहे आणि ह्या प्रेमातून उत्तरदायी व्हायला काम आणि कामच करावं लागेल. मी ह्या निमित्तानं बराच उशीर झालाय, जास्त आश्वासनाची खैरात काय वाटणार नाही, पण तुम्ही जे जे कामं सांगाल त्यातले महत्वाचे, तुमच्या गावाला जोडणारा रस्ता, तसंच आमच्या अकोल्याकडे जाणारा रस्ता, आणि तुम्ही एवढे भाग्यशाली आहे का मी पिंपळगाव खांडच्या तिथलं शिदोड फाटा लिंगदेवच्या दरम्यानची जागा मी MIDC साठी निवडली, तुम्हाला माहिती आहे का नाही, मला माहिती. जवळजवळ ती MIDC होणार आहे. पाहुणे रावळे असतील तर त्यांना सांगा की भागाचा विकास होईल, पठाराचा विकास होईल, तालुक्याचा विकास होईल, MIDC झाली पाहिजे. त्या माध्यमातून बाकीचा सगळा विकास, रस्ते बिस्ते हे सगळं होणारच आहे. कारण आदरणीय आधीच्या नेतृत्वानं माझ्या कृपा केली आणि बराचसा बॅकलॉग ठेवलाय, त्याच्या सहाय्याने तुमचे आभार. पण त्या निमित्तानं अजून एक वारंवार इथून फोन येत असतात, तुम्ही काहीतरी त्या फाट्यावरती ऍक्सिडेंट व्हायचे म्हणून केसेस झालेले आहेत. तर पोलीस स्टेशनला जायचं आणि तुम्हाला सांगतो, ज्या केसेस राजकीय केसेस असतील किंवा कुठल्या केसेस असतील, तर ह्या महाविकास आघाडी सरकारनं ठरवलं ह्या केसेस मागं घ्यायच्या. जर तशी काही अडचण आली तर मला संपर्क साधा. आता निवडणूक बिनविरोध झाली आहे. गाव आधी मला, म्हणजे ह्या गावात कधी आलो तर असं कधी वाटलं नाही या गावात पार्ट्या सारख्या आहेत. गाव एकदम गुण्यागोविंदानं नांदतंय. मगाशी कोणीतरी सांगत होते की वाढायचं काम सगळे एकत्र करताय, म्हणजे तरुण एकत्र आहे.
असंच गुण्यागोविंदात राहत ह्या लोकशाही खऱ्या अर्थानं तुमच्या गावामध्ये नांदायला लागली आहे. कारण राजकारण हे विकासाचं करावं, प्रगतीचं करावं, जिरवाजिरीचं राजकारण बिलकुल करू नका. जिरवाजिरवी करायला आहेत बरेच जण, आपली काही गरज नाही असं मला वाटतं. या निमित्ताने एकच सांगतो, तुम्हाला खूप चांगला जिल्हा परिषद सदस्य लाभलेला आहे. आम्ही दोघं एकाच कमिटीत, ते माझे खरं तर नेते होते त्यावेळेला, ते कृषी समितीचे सभापती आणि मी सदस्य होतो. आता थोडं उलट झालं, मी नेता नाही म्हणून येत तरी अजून, मी त्यांनाच नेता म्हणत असतो. खरं तर आमची राम लक्ष्मणाची जोडी आहे, कुणी तोडायचा प्रयत्न केला तरी तुटता तुटणार, बरोबर ना हजीराव? त्यामुळं निश्चितपणानं आम्ही दोघं मिळून पठारासाठी खूप चांगलं काम करू, संपूर्ण मतदारसंघासाठी खूप चांगलं काम करू. त्या निमित्तानं हा विकासाचा आशावाद ठेवतो. ह्या होणाऱ्या तुमच्या सरपंच निवड बिनविरोधच होईल मला खात्री आहे, त्यासाठी शुभेच्छा देतो. सगळ्या सदस्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि तुम्ही एवढा वेळ थांबला त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. आमचा सत्कार केला त्यासाठी तुमचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आमच्या गावातील वडीलधारी मंडळी आणि माता भगिनींनो, त्याचप्रमाणे या आंबी खासा पंचकृष्टीतून आलेले सर्व चेपे मंडळी, आमच्या सर्व 11 उमेदवारांनो, प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी आणि त्या भव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आमदार माननीय डॉक्टर लांबटे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेचे गटनेते आणि संगमनेर तालुक्यातील सर्व युवकांचे नेतृत्व आणि आपल्या मोठ्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र आदरणीय माननीय अजयभाऊ फटाकरे, त्याचप्रमाणे या मोठ्या गणाचे पंचायत समितीचे सदस्य संतोषभाऊ शेळके आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, त्या ठिकाणी आमच्या सर्व गावातील वडीलधाऱ्या मंडळींच्या प्रेमानं खऱ्या अर्थानं आम्ही सर्व 11 च्या 11 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आलेलो आहे. या ठिकाणच्या या गावची ग्रामपंचायतीची इलेक्शनची प्रक्रिया माझ्या अगोदरच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही खऱ्या अर्थानं खरोखर भाग्यवान आहोत की बऱ्याच वर्षानंतर आम्हाला कोणतीही ही इलेक्शनची प्रक्रिया करावा लागली नाही. याच्यातील जवळजवळ 10 सदस्य असे आहेत की त्यांनी डायरेक्ट बिनोर झाले. स्वर्गीय भोरसाहेब, डोलेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आंबी खालसाची खूप चांगली परंपरा आहे. स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात साहेब यांचा सुद्धा आंबी खालसा असेल, भोरसाहेब असेल, माळव, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारं प्रेम होतं. राज्याचे महसूलमध्ये नामदार बाबासाहेब थोरात सुद्धा साहेब यांचासुद्धा वेळोवेळी आंबी खालसा आंबी इथं खूप सारं प्रेम होतं आणि खूप सारे कामं मार्गी लावले. आणि हे करत असताना बऱ्याच वर्षानंतर आपली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. खरोखर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व गावातील दोन्ही गट असतील, त्या सुरेश कानोरे असतील किंवा आमचा दीपक डंबरे असेल, सजरो पाटील असतील, सर्वांनी एकत्र मिळून ही ग्रामपंचायत बिनविरोध केली. आणि पठार भागामध्ये नव्हे तर संगमनेर तालुक्यामध्ये पहिली ग्रामपंचायत, ह्या वर्षीची पहिली ग्रामपंचायत बिनविरोध करणारं आपलं गाव ठरलं. आणि हे करत असताना आपण सर्वांनी एकत्रितपणे याची प्रक्रिया तशी तुमची वाद रचण्यापासूनच थोडेसे वाद चालू होते. सुरेशराव असतील, बाळासाहेब असतील, काही ना काही कुरुबरी चालू होत्या. त्यावेळेसच मी त्यांना म्हणलं होतो की काही वादविवाद करण्यापेक्षा तुम्ही ग्रामपंचायत बिनविरोध करा. त्या दृष्टीने दोन्ही माणसांनी या दृष्टीने पाऊल टाकले आणि सगळ्यांनी आपले आपले जे काही लोक असतील माणसं सगळं शांत करत करत आणि याच्यामध्ये मौलाची भूमिका आपले कहाणी गुरुजी असतील. जुन्या काळी म्हणायचे ना, गावामध्ये एखादा गुरुजी चांगला असला गाव चांगलं चालतं. तसं काने गुरुजींनी दोन्ही गटांना व्यवस्थित समजून सांगून
सगळ्यांना व्यवस्थित हे करीत, सगळ्यांची समजूत काढत, सगळ्यांचं मन परिवर्तन करत ही सगळी ग्रामपंचायत विनोद करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आमचे तरुण मित्र असतील, त्यांनी व्हॉट्सअपला वेळोवेळी टाकून ज्ञानदेव असेल आंबोल की ग्रामपंचायत विनोद झाली पाहिजे, गावातील द्वेष, गावातील मनाच्या मनामध्ये जे झाले कला असतील ते दूर करायचे असतील तर आपल्याला ग्रामपंचायत यावेळेस विनोद करायची असेल. त्याचप्रमाणे आणि सर्वांनी मिळून ही ग्रामपंचायत विनोद केली. खरोखर ही ग्रामपंचायत विनोद झाली ही कोणत्या पक्षाची नसून आंबी खालसा गाव हा पक्ष असून या गावची ग्रामपंचायत विनोद झाली. माजी उपसरपंच सुरेश कान्होरे म्हणाले की निवडणुकीमुळे माणसांची मने दुभगली जातात. आजपर्यंत ग्रामपंचायतीत कोणीही एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, उलट पदर झळ खाऊन गावाचा विकास कामं केली आहेत. सर्वांच्या सहकार्यानं गावाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब ढोले म्हणाले की आज खऱ्या अर्थानं वडीलधाऱ्या मंडळींमुळे निवडणूक बिनविरोध झाली. यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती पण त्यात पराभव पत्करावा लागला. आमदार किरण लहामटे आणि काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्या माध्यमातून गाव आणि वाड्यावस्त्यावर विकासाची कामे करणार आहेत. यावेळी संतोष शेळके, सर्जराव डमढेरे, तुळशीनाथ भोर, किशोर डोके, शांताराम गाडेकर, शांताराम वाकळे, नानासाहेब गाडेकर, शांताराम तांगटकर, चैतन्य काणे, दाऊद शेख, निलेश गायकर, गणेश लेंडे, गोरक्ष ढोकरे, डॉक्टर प्रीतम ढमढेरे आदींची भाषणं झाली. प्रतिनिधी गणेश आहेर, न्यूज टुडे 24, संगमनेर.